आरोप झाल्यामुळे मी काय दबावाखाली येत नाही मी न्यायबुद्धीने जो निर्णय घ्यायचा असेल तो घेईन सुप्रीम कोर्टाने दहा जानेवारीपर्यंत निर्णय घेण्यासंदर्भातली मुदत दिलेली आहे त्या मुदतीच्या आत योग्य निर्णय घेतला जाईल शिवसेना आमदारांच्या अपात्रते प्रकरणी हिवाळी अधिवेशनात नागपूर इथं सुनावणी सुरू आहे आ, अंतिम टप्प्यात ही सुनावणी आहे आणि आपल्यासोबत खुद्द अध्यक्ष राहुल नार्वेकर आहेत सर स्वागत आहे बी बी सी न्यूज मराठीमध्ये तुमचं उत्सुकता सगळ्यांना आहे की याचा निकाल कधी येणार आणि साधारण कधीपर्यंत तुम्ही याचा निर्णय द्या सर्वप्रथम मी आपल्याला सांगू इच्छितो की सध्या या मॅटरचे सगळे हिअरिंग चालू आहेत आणि हे मॅटर असल्यामुळे मी या मॅटरविषयी मेरिट्सवर काही बोलू इच्छित नाही केवळ एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की सर्वोच्च न्यायालयाने जो आदेश दिलेला आहे आणि आम्ही जी याचिका विधिमंडळाने दाखल केली आणि अधिकचा वेळ मागितला गेला होता त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टाने दहा जानेवारी पर्यंत निर्णय घेण्यासंदर्भातली मुदत दिलेली आहे त्या मुदतीच्या आत योग्य निर्णय घेतला जाईल सर आतापर्यंत सात साक्षीदारांची जी उलट तपासणी आहे ती झालेली आहे दोन्ही गटाकडून आणि आता क्लोजिंग आर्ग्युमेंट ज्या आहेत किंवा क्लोजिंग स्टेटमेंट ज्या आहेत दोन्ही गटाकडून सुरू आहे आतापर्यंत किती तुमच्याकडे पुरावे सादर झालेत ते सगळं रेकॉर्डवरती आहे ते निर्णयाच्या वेळेला आपल्याला समजेल तुम्ही पण रेकॉर्ड वरती असं उत्तर दिलेलं आहे पण साधारण म्हणजे दोन लाखांपेक्षा जास्त कागदपत्र जमा झाल्याचं अशी माहिती मिळते आमच्या सगळं म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टात जे आम्ही ऍप्लिकेशन केलंय त्याच्यात सगळे फॅक्ट दिलेले आहेत व्हॉल्युमनस रेकॉर्ड आहे एवढे व्हॉल्युमनस रेकॉर्ड पेरूज करून वाचून त्याच्या जजमेंट लिहायला जेवढा वेळ लागतो त्या अनुषंगाने आम्ही वेळ मागितलेला सुप्रीम कोर्टात आणि आदरणीय कोर्टाने पण सर्वोच्च न्यायालयाने पण त्याचा विचार करून आम्हाला वेळ वाढवून दिलेला आहे सर या संपूर्ण प्रकरणात अनेक तांत्रिक मुद्दे पण समोर आले जसं की सह्यांवरून काही गोष्टी झाल्या तर त्याचं क्रॉस चेकिंग कसं होणार कारण एका गटाचा दावा, गटा दावा आहे की ह्या सह्या खऱ्या दुसऱ्या गटाचा दावा आहेत की सह्या खोट आहेत तर ते काय आपण सगळं इट्स अ मॅटर ऑफ एव्हिडन्स एव्हिडन्स हॅज बिन लेड आणि त्याच्या बेसिसवरती आम्ही योग्य निर्णय घेऊ सर एक शेवटचा प्रश्न की या प्रकरणाभोवती अनेक राजकीय आरोप सुद्धा झाले की एका बाजूने निकाल लागू शकतो किंवा काय सांगा मी ह्यापूर्वी सांगितलं की कोणत्याही आरोपांच्या आरोप झाल्यामुळे मी काय दबावाखाली येत नाही मी न्यायबुद्धीने जो निर्णय घ्यायचा असेल तो घेईन कायद्याच्या तरतुदी आहेत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशात जे प्रिन्सिपल सेट डाऊन केलेले आहेत त्या सगळ्यांचा विचार करून मी योग्य निर्णय घेईन धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल तर या प्रकरणाची निकाल जो आहे तो लवकरच आपल्या समोर येईल तुर्तास दोन्ही गटाचं जे शेवटचा युक्तिवाद आहे तो सुरू आहे शिंदे गटाचे वकील महेश जेठमलांनी हे शेवटचा युक्तिवाद उद्या संपवतील आणि त्याचे ताजे अपडेट्स आम्ही वेळोवेळी तुम्हाला कळवत राहू धन्यवाद